विरोधकांच्या तीन निवडणुकांच्या जागांपेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये गणित चुकलं असं देखील आता फडणवीसांनी मान्य केलंय. गुजरातपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रानं केल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे. ठाकरेंना सहानुभूतीचा निवडणुकीमध्ये फायदा नाही असंही महत्वाचं विधान फडणवीसांचं आहे. तर ठाकरेंना मतदारांनी हद्दपार केल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे उन्हाळा संपतोय, काहीही पण संपते. पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तेच उगत असतं. त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, मी आपला आभारी आहे. पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो, यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे. आणि त्याच वेळी मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या, त्यावेळी ते निराशेतून बोललो ना. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, माननीय अमितभाई शहा यांना भेटून आलो, त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं. अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती, पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, पण नंतर आपण काय ब्लूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो, बसणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.